कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आता भरपूरसे लग्न समारंभ येत आहेत खूप सारे कार्यक्रम आहेत। तर लास्ट टाइम मी तुम्हाला साडीवरती गेटअप करून दाखवला होता तर आज मी तुम्हाला वेस्टर्न आउटफिट वरती दाखवणार आहे की म्हणजे आपण गाऊन्स वगैरे घालतो किंवा शराराच घालतो शरारावरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे मेकअप करू शकता। तर वेस्टर्न आउटफिट वरती किंवा अशा प्रकारच्या गाऊन्स वरती रिसेप्शनसाठी वगैरे कसं रेडी व्हायची कसं तयारी करायची तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला तर सुरुवातीला आपण यूज करणार आहे मेकअप सुरू करण्याच्या आधी जे प्रायमर यूज करतो तर मी प्रायमर वापरत नाही तर प्रायमरच्याऐवजी मी हे प्लमज मेकअप मिस्ट आहे ते यूज करते। खूप ऑर्गॅनिक आहे आणि स्किन खूप छान हायड्रेट राहते याच्यामुळे। तर कुठलाही मेकअप करण्याच्या आधी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण मेकअपमुळे बरीचशी आपली स्किन खराब होते लवकर। तर प्रायमर लावून व्यवस्थित झाल्यानंतर प्रायमर म्हणजे मेकअप मिस्ट आहे ते लावून झाल्यानंतर मी हे लोटसचं सनस्क्रीन लोशन आहे SPF 40 आहे। सनस्क्रीन तुम्ही SPF जास्तवालंच घ्या। तर हे मी यूज करते। तर हे मॅट फिनिशिंग आहे म्हणजे आपलं जसं फाउंडेशनचं टेक्स्चर असतं ना तसं आहे। तर बरेचसे तुमचे पॅचेससुद्धा याच्याने कवर होतात आणि इवन आपले डार्क सर्कलसुद्धा कवर होतात। तर जेव्हा तुम्हाला रेग्युलर छोट्या गोष्टींसाठी करायचं असेल ना काही नॉर्मल मेकअप तर हे खूप बेस्ट सनस्क्रीन लोशन आहे मॅटमध्ये। तर हे तुम्ही नक्की यूज करून बघा। तर असं पूर्ण सनस्क्रीन व्यवस्थित लावून घ्यायचं स्किनला आणि त्यानंतर सनस्क्रीन लावल्यावर थोड्या वेळाने मेकअपला सुरुवात करायची लगेच मेकअप सुरू करायचं नाही आहे। तर आता सनस्क्रीनच्या जवळपास 10 मिनटं मी वेट केलं आहे आणि त्यानंतर आता मी हे फिटमीचं फाउंडेशन आहे खूप मस्त कवरेज आहे याचं तुम्ही नक्की वापरून बघा। मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला याचा। मी खूप पूर्ण फेसला लावत नाही आहे फक्त जिथे जिथे मला वाटतात की पॅची वाटत आहे किंवा डार्क सर्कल्स वाटत आहेत किंवा तुम्हाला पिंपल्स असतील काही स्पॉट्स असतील तर तिथे तुम्ही नक्की खूप छान कवरेज आहे याचं। आणि फाउंडेशन खरंच खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं। तुम्हाला जर कन्सीलर वापरायचं असेल किंवा करेक्टर वापरायचं असेल खूपच स्किन खराब असेल तर नक्की यूज करा त्याने खूप फरक पडतो। नाही तर फक्त आपण रेग्युलर मेकअप करतो लायनर लावतो लिपस्टिक लावतो पण त्याने तो इफेक्ट येत नाही। तुम्ही बघू शकता बघा एक साईडची जी जागा आहे स्किन आहे ती कशी दिसते आणि नेक्स्ट। तर अशा प्रकारे हे ब्युटी ब्लेंडर्स येतात हे थोडेसे ओले करायचे आणि त्याने ब्लेंड करायचं खूप छान प्रकारे ब्लेंड होतं हे जे फाउंडेशन यूज केलं आहे ते बघा सगळे स्किनचे पॅच छान क्लिअर होतात त्याच्याने। आणि काय फरक पडतो की जे आपण फोटोशूट करतो किंवा तुम्ही फंक्शन्समध्ये फोटोज काढतात ते ह्यामुळे तुमची स्किन खूप छान दिसते आणि स्पेशली फंक्शन्समध्ये आपले फोटोज खूप मस्त येतात त्याने छान फ्लॉलेस स्किन दिसते आपली। तर अशा प्रकारे टॅप करून करून व्यवस्थित थोडा वेळ गेला तरी चालेल पण फाउंडेशन असं कधीही छान मर्ज झालं पाहिजे स्किनमध्ये तरच ते चांगलं वाटतं। नाहीतर मग नंतर आपली स्किन खूप पॅची दिसते आणि फाउंडेशन खूप स्किनवर उठून दिसतं जास्त बाहेर येतं। तर आता हे लावून झाल्यानंतर नेक्स्ट मी यूज करणार आहे माझे आयब्रोज। मी थोडेसे सेट करून घेते कारण आयब्रोज कितीही आपण केलेले असले व्यवस्थित तरीही थोडेसे डार्क केले ना तर छान दिसतात। आयब्रोजसाठी नेहमी तुम्ही थोडीशी ब्राउनी शेड घ्या एकदम ब्लॅक शेड यूज करू नका त्याने खूपच डार्क दिसतात ते आयब्रोज आणि मेकअप खूप जास्त बटबटीत वाटतो। तर थोडासा ब्राउनी शेड घ्यायचा याच्यासाठी एलेगलचं खूप छान आहे किट याचं नक्की तुम्ही घ्या। हे मी जे माझ्याकडे आयशॅडो पॅलेट आहे त्याच्यामधूनच यूज करते FC चं आयशॅडो पॅलेट आहे। नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे आयशॅडोज। आयशॅडोजने डोळे खरंच सांगते खूप सुंदर वाटतात। तुम्ही नॉर्मली फक्त लायनर लिपस्टिक लावण्यामध्ये आणि आयशॅडोज लावण्यामध्ये इतर वेळी नका लावू पण कधी तुमचे असे जेव्हा काही फंक्शन्स असतात रिसेप्शन पार्टीज असतात असे काही प्रोग्राम्स असतात ना तेव्हा नक्की आयशॅडो यूज करा। तुम्ही नॉर्मल कलर जरी स्किन कलर वगैरे लावलात ना तरी खूप सुंदर वाटतात डोळे।
तर आता मी हा नेहमी असा एक बेस शेड लावून घेते कधीही, ज्या कलरचं आपलं म्हणजे ड्रेस आहे किंवा साडी आहे किंवा काही, त्याच्यानुसार आपण एक बेस कलर लावून घ्यायचा. त्यानंतर त्यावर थोडंसं डार्क शेड मी लावते आता बघा. आणि हा FCचा आयशॅडो पॅलेट आहे. ज्याचे ज्याचे मला लिंक देता येतील, मी आता सध्या तर हे सगळे प्रोडक्ट्स दुकानातूनच घेतलेत, पण ज्याचे ज्याचे मला लिंक्स देता येतील त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन तुम्हाला. तर शक्यतो हे जे प्रोडक्ट्स आहेत ना, हे छान चांगलेच घ्या, क्वालिटीज घ्या. त्याने त्याचं स्मूथनेस, टेक्स्चर याच्याने लगेच कळतं की प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे. तर आता हा थोडा आणखीन त्याच्यापेक्षा डार्क ग्लिटरी कलर आहे, तो मी साईडला कवर करते व्यवस्थित. डोळ्यांच्या मेकअपमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहे, डार्क आहे, लाईट आहे, नॅचरल आहे, खूप सारे प्रकार आहे. तुम्ही तुमच्या टेक्स्चरनुसार आणि तुमच्या ड्रेसिंगनुसार आयशॅडोजचे कलर फील करत जा. तर आता सगळ्यात लास्टला मी हा बघा, हा खूप छान ग्लिटरी कलर आहे. तर ते वरती जे आयबॉल्स असतात ना, त्याच्यावरती कधी ग्लिटर जेव्हा लावतो आपण, ते अशा प्रकारे आयबॉल्सवरती लावायचं, पूर्ण पापण्यांना लावायचं नाही. तर ते खूप छान ग्लिटरी असं मस्त शाईन करतं आणि एक वेगळाच लुक तुमच्या डोळ्यांना येतो. बघा तुम्ही, खूप सुंदर वाटतात ते. तर आता नेक्स्ट मी लावणार आहे याच्यावर आयलायनर. तर हे मी सेमेराचं, हे नॉर्मल लोकलच आहे आयलायनर. तर आयलायनर मला कॅमेरामध्ये बघून लावता येत नव्हतं, तर म्हणून मी असं लावून घेतलं आहे. थोडंसं जाडं लावलं आहे आयलायनर. आणि त्यानंतर नेक्स्ट ही आहे काजल पेन्सिल. ती म्हणजे ही शुगर पॉपची काजल पेन्सिल आहे, खूप खूपच बटरी आहे ही. तुम्ही बघताय की सिंगल स्ट्रोकने सुद्धा एकदम खूप छान टेक्स्चर येत आहे त्याचं, खूप छान त्याचं म्हणजे उठाव दिसतं एकदम काजळ. आणि माझं नेहमीची प्रोसेस, काजळ लावल्यानंतर मी नेहमी लायनर लावते त्याच्यावर, म्हणजे आपलं काजळ स्प्रेड होत नाही. तर बघा, ऑलमोस्ट माझा डोळ्यांचा मेकअप कम्प्लीट झाला आहे. तर नेक्स्ट ही जॉर्जियस गर्लची कॉम्पॅक्ट पावडर आहे. तर कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही तुमच्या स्किनच्या एक शेड डार्क किंवा एक शेड लाईट असं घेऊ शकता. आणि थोडीशी मी एक्स्ट्राच लावते सध्या कॉम्पॅक्ट पावडर, कारण हळूहळू मेकअप जसा आपला सेट होत जातो ना, तसं तसं मेकअप आपला लाईट लाईट होत जातो, म्हणून थोडीशी मी पावडर जरा एक्स्ट्राच लावते. तर कॉम्पॅक्ट नक्की यूज करा. नॉर्मल पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये खूप फरक पडतो. आपला जो स्किन टेक्स्चर असतो त्याच्यानुसार तो आपला जो मेकअप केलेला असतो ते त्याच्यामुळे खूप छान सेटल दिसतो. तर आता कॉम्पॅक्ट पावडर मी लावून घेतलं आहे. माझ्याकडे ब्लश नाही आहे सध्या, तर मी जे आयशॅडो पॅलेट होतं त्याच्यामधला जो स्किन कलर आहे टेक्स्चर, तर त्याचा मी ब्लश म्हणून यूज करते. आता सध्या टिंट म्हणून एक नवीन प्रोडक्ट आलं आहे, म्हणजे टिंट तुम्ही लिप्सला पण यूज करू शकता आणि ते तुम्ही ॲज अ ब्लश म्हणून पण यूज करू शकता. खूप छान आहे, नक्की तुम्ही चेक करा. तर मी घेतलं तर मी पण तुम्हाला नक्की दाखवेन. आणि त्यानंतर आता लास्ट मी याच्यावर लावते हायलायटर. तर हायलायटर पण खूप छान, तुम्ही बघा सिंगल स्ट्रोकने किती फरक पडतो. आपल्याला नेहमी जो दिसतो ना मेकअप चमकतोय, समोरच्याचा ग्लो येतोय फेसवरती, तर तो फेसचा ग्लो ह्या हायलायटरमुळे येतो नेहमी. तर हायलायटर्सच्या ह्या जागा आहेत की नोजवरती लावायचं असतं, त्यानंतर चिक्सच्या थोडंसं खाली लावायचं असतं, त्यानंतर इथे तुम्ही लिप्सच्या इथे लावू शकता. जिथे तुम्हाला वाटतं की तुम्हाला थोडासा ग्लॉसी लुक करायचा आहे मेकअपचा, तर तिथे तुम्ही हायलायटरचा वापर नक्की करा. हायलायटर्समध्ये पण खूप भरपूर वेगवेगळ्या शेड्स येतात. तर नेक्स्ट आता ही गोष्ट, ती म्हणजे शुगर पॉपची लिपस्टिक आहे. ही शेड खूप आवडली मला, वेगळी शेड आहे आणि खूप सुंदर दिसते. ही मॅट लिपस्टिक आहे आणि भरपूर वेळ राहते, दिवसभर म्हणालात तर दिवसभर राहते. मी यूज केलेत आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी स्वतः यूज केले आहेत, करते आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत हे शेअर करते. बघा खूप छान शेड वाटते, जास्त डार्क नाही, जास्त लाईट नाही, पण मला हा मेकअप थोडासा ग्लॉसी करायचा आहे पार्टीवेअरसारखा, तर म्हणून मी ही कलर बारची माझ्याकडे एक शेड आहे, तर ती त्याच्यावर मी थोडीशी मिक्स अँड मॅच करते. त्यामुळे बघा तुम्ही, लिपस्टिकचा कलर आणखीन छान असा उठून दिसतो आहे, मस्त वाटतो आहे. तर आता लास्ट गोष्ट राहिली होती ती म्हणजे हेअरस्टाईल. मी हेअरस्टाईल सगळ्यात शेवटी केली. ही माझी रेग्युलर हेअरस्टाईल आहे, फक्त जो पफ मी हा रेग्युलर काढते हा थोडासा मोठा काढला आहे मी आज, कारण पार्टीवेअरला ना असा पफ थोडासा मोठा काढला तर आपला चेहरा छान उभट आणि मस्त दिसतो गाऊनला. कारण गाऊन जेव्हा आपण असे गाऊन यूज करतो किंवा गाऊन घालतो, तर तेव्हा असा चेहरा असा उभा पाहिजे, त्या हेअरस्टाईल आपली अशी उभी पाहिजे, त्यामुळे ती आणखीन छान उठून दिसते. तर आता मी हे फ्रंटचं जे सेक्शन आहे ते थोडंसं राऊंड करून तिथे पिनअप करून टाकणार आहे. बस बाकी ही माझी, तुम्हाला माहिती असेल की माझी ही रेग्युलरच हेअरस्टाईल आहे, खूप काही वेगळी हेअरस्टाईल मी करत नाही आहे, पण अशी वेस्टर्नला पण छान दिसते ही हेअरस्टाईल.
तर म्हणून मी विचार केला की हीच हेअरस्टाईल मी करेन. तर बघा, मी बॅक साईडने तुम्हाला आता दाखवते की कशी दिसते. बघा, सिंपल आहे आणि खूप छान वाटते. तर असा माझा ओवरऑल पूर्ण मेकअप कंप्लीट झाला आहे. तर मेकअप झाल्यानंतर तुम्ही मेकअप फिक्सर पण यूज करा. आता लास्ट आणि बेस्ट म्हणजे आपला ज्वेलरी सेक्शन. तर पार्टीवेअरला कधीही खूप जास्त गॉडी आणि गोल्डन वगैरे असे यूज करू नका. हे बघा, इयररिंग्स सिंपल, सोबर आणि खूप एलिगंट वाटतात. घातल्यानंतर तुम्हाला नेक पीस किंवा नेकमध्ये काहीही घालायची गरज लागत नाही. तर हे खूप सुंदर आहेत. हे इयररिंग्स मला खूप आवडतात आणि खूप छान मॅच पण झाले त्याच्यावर. तर अशा प्रकारे माझा पार्टीवेअर मेकअप रेडी झालेला आहे. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा होता पार्टी वेअर मेकअप. किंवा तुम्ही वेस्टर्न आउटफिट वरती किंवा गाऊन वरती अशा प्रकारे मेकअप करू शकता. पार्टी वेअर मध्ये तुम्ही थोडस सिंपलच लुक ठेवा, पण थोडस असं ग्लॉसी आणि थोडस असं छान ग्लॅमरस पण वाटलं पाहिजे. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मेकअप नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.